आज तीन जून मे अरुण खोडके शुभचिंतन भाग क्रमांक दोन हजार बेचाळीस शिवपूर्वकालीन राजसत्तेमध्ये वतनदारांना प्रजेकडून राजापेक्षा अधिक सन्मान मिळत असे संबंध शेतसारा वसूल करून त्यातील मुख्य भाग स्वतःकडे ठेवून नामात्र सारा सरकारात भरला जाई त्यामुळे वतनदार गब्बर होऊन त्यांनी मोठमोठ्या हवेल्या वाडे बुरुज बांधून पदरी बंदूकधारी फौज ठेवली होती त्यामुळे ते तत्कालीन प्रशासकीय अधिकाऱ्यांना अजिबात भीत नसत उलट त्यांनाच ते धमकावित असत अशा वतनदारांना शिवरायांनी वठणीवर आणले वतनदाराचे वाडे बुरुज पाडले आणि त्यांना निशस्त्र केले त्यांचे हक्क बांधून दिले काही लोकांची वतने जप्त केली वतनदारांना गावकीच्या कामाला जंपले वतनदारांनी गावचे काम चोख करावे शेतकऱ्यांच्यावर जुलूम जबरदस्ती अन्याय करू नये असा हुकूम काढला खऱ्या अर्थाने वतनदारांना वेतनदार बनवले आणि शिवरायांनी त्यांना स्वराज्य कार्यास जुंपले बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी